मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. ही बातमी आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संबंधीची. तर ज्या काही आपल्याला आपल्या प्रोफाईलमध्ये बदल करायचं असेल किंवा अडचणी ज्या काही आपल्याला येत होत्या त्या अडचणी सोडवण्यासाठी आपल्याला एम पी एस सीच्या मुंबईच्या कार्यालयामध्ये जावं लागत होतं, परंतु ती आता ते जी अडचण आहे, ते जे प्रश्न आहेत ते आता सुटणार आहेत आणि त्याबद्दलची घोषणा ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केलेली आहे, त्यासंबंधीचीच ही बातमी आहे. संपूर्ण बातमी जाणून घेऊया, म्हणजे आपल्याला नेमकं बदल काय केलेला आहे ते आपल्याला कळेल. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने म्हणजेच एम पी एस सीने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्याबाबत घोषणापत्र प्रसिद्ध केलेले असून यापुढे विद्यार्थ्यांना प्रोफाईलमध्ये बदल अडचणी सोडवणे आदी कामे ईमेल आणि संपर्क क्रमांकाद्वारे करता येणार आहेत. यापूर्वी हे बदल करण्यासाठी विद्यार्थ्यांना मुंबईच्या एम पी एस सीच्या कार्यालयात जावे लागत असे आणि एम पी एस सीच्या या घोषणापत्रामुळे राज्यातील हजारो जे काही विद्यार्थी आहेत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे त्यांना मोठा दिलासा हा मिळणार आहे. एम पी एस सीद्वारे अनेक स्पर्धा परीक्षा घेतल्या येतात. या स्पर्धा परीक्षा विविध सरकारी विभागांमधील रिक्त जागा भरण्यासाठी होतात. विद्यार्थ्यांना एम पी एस सीच्या वेबसाईटवर प्रोफाईल तयार करावी. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना अनेकदा अडचणीचा सामना करावा लागतो. विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार प्रोफाईल अपडेट करावी लागते आणि त्यामुळे विद्यार्थ्याला मुंबईतील एम पी एस सी कार्यालयात जावे लागते. या कार्यालयामुळे विद्यार्थ्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होतो आणि या विरोधात विद्यार्थी प्रतिनिधी महेश बडे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी काही महिन्यापासून सातत्याने पाठपुरावा केला आणि त्यानंतर एम पी एस सीने विद्यार्थ्याच्या विविध अडचणी आणि समस्यांवर घोषणापत्र प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना माहितीसाठी 38 सूचनांचे घोषणापत्र एम पी एस सी या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आले असून ते विद्यार्थ्यांनी वाचावे असे आवाहन एम पी एस सीच्या प्रशासनाने केलेले आहे. तर शुल्क आकारणी थांबणार आहे. पुण्यात एम पी एस सीद्वारे घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या हजारोच्या घरात आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी आणि समस्यांचा फायदा घेत काही सायबर केंद्रांनी भरमसाठ शुल्क आकारून अडचणी सोडविणे सुरू केले होते. तर अर्ज भरताना उद्भवणाऱ्या तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी शुल्क आकारण्यात येत होते, मात्र आता एम पी एस सीने अडचणी व समस्याबाबत घोषणापत्र प्रसिद्ध केल्याने विद्यार्थ्यांची सायबर केंद्रावर जाण्यापासून सुटका होणार आहे. विद्यार्थ्यासाठी महत्त्वाचे ईमेल आय डीसुद्धा आणि दूरध्वनी क्रमांकही दिलेले आहेत. तर ईमेल आय डी आपण नोट डाऊन करायचे आहेत, sec.mpsc@maharashtra.government.in किंवा दुसरा ईमेल आय डी आहे mpsc.support@maha.online.government.in किंवा desk3.mpsc@maharashtra.government.in. त्यानंतरचा mpsc@gmail.com हे ईमेल आय डी आहेत. जर आपल्याला काही अडचण असेल, तांत्रिक अडचण असेल, तर इथे आपण ईमेल करू शकता आणि तांत्रिक अडचणीसाठी आपल्याला फोन क्रमांकसुद्धा दिलेला आहे 022-6131-6402 किंवा इतर अडचणीसाठी 022-2279-5971 या फोन क्रमांकावरसुद्धा आपण आपली समस्या तक्रारही मांडू शकता. तर अतिशय मोठा दिलासा आहे एम पी एस सीद्वारे संबंधित सर्व एम पी एस सीच्या जे काही विद्यार्थी आहेत अभ्यास करणारे त्यांना दिलेला आहे, त्या अशाची ही बातमी होती. धन्यवाद.